शाळा आहे यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे औरंगाबादच्या जिल्हा परिषद शाळेतले विस्तार शिक्षणाधिकारी रमेश मुक्ता विठ्ठल ठाकूर सर त्यांचा कालच लोक लोकमतमध्ये एक लेख आला होता दोन शिक्षिके शाळांच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर अशी मांडणी त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय आता आपणाला इथं येणार आहे आनंददायी शिक्षण कशा रीतीनं द्यावं त्याबद्दलचे त्यांचे काही अनुभव आहेत आणि दोन शिक्षिकी शाळांबरोबर त्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून जे काम केलेलं आहे त्या कामाच्या संदर्भामधली मांडणीसुद्धा ते या ठिकाणी करणार आहेत मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करत आहे आणि सोबतच त्यांचं स्वागत करण्यासाठी शिक्षक लेखक असणारे अजय काळे जे आपले सांगलीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत अजय काळेला मी विनंती करतो की सरांचं ग्रंथभेट देऊन स्वागत करायचं आहे अजय काळे हो अजय काळेंनी सुद्धा एक लेख दीर्घ लेख लिहिला होता तो पुण्यनगरीमध्ये जसाच्या तसा गेल्या पंधरा दिवसापूर्वी आला आणि त्याची खूप चर्चा महाराष्ट्रामध्ये दोन शाळे दोन शिक्षिकी शाळांच्या माध्यमाच्या रूपाने झालेली होती अजय काळे ग्रंथ भेट देऊन स्वागत करत आहेत सरांचं आणि सरांना मी विनंती करतो आहे की औरंगाबादमध्ये मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये जे प्रयोग दोन शिक्षिकी शाळांचे सुरू आहेत त्या संदर्भातलं विवेचन मांडणीच्या रूपाने या ठिकाणी करावं नमस्कार सगळ्यांना आज यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं द्विशिक्षकी शाळांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये जे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या चर्चासत्रासाठी अचानकपणे आदरणीय पवारसाहेब उपस्थित झाले आणि खरंच एक वेगळं वातावरण आनंदाचं सभागृहामध्ये झालं त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर आणि आत्ता सध्या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व माझे मार्गदर्शक आणि सहकारी मित्र सर्वप्रथम अतिशय दुर्लक्षित परंतु महत्त्वाच्या या विषयावरती हे चर्चासत्र आयोजित केलं त्याबद्दल आणि या चर्चासत्रामध्ये बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व माननीय संयोजकांचे मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो मित्रहो मी जे औरंगाबाद जिल्ह्यातून आलो आहे त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माझ्याकडे दोन हजार एकशे एकतीस जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत आणि त्यातल्या अकराशे एक्केचाळीस शाळा या द्विशिक्षिके आहेत किंवा ज्यांचा पट साठपेक्षा कमी आहे अशा आहेत याचा अर्थ जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शाळा या द्विशिक्षिके आहेत ज्यांचा साठपेक्षा पट कमी आहे आणि त्यातही विशेष गोष्ट अशी की या सगळ्या शाळांचं जर आपण बघितलं तर साधारण वीस ते तीसच्या दरम्यानचा जो पट आहे त्या शाळांची संख्या खूप मोठी आहे म्हणजे अगदीच दहापेक्षा पट कमी आहे अशा शाळा खूप कमी असतील परंतु वीस ते तीसच्या दरम्यानचा पट असणाऱ्या शाळा खूप मोठ्या आहेत दोन शिक्षकी शाळा आहेत याचा अर्थ आत्ता व्यासपीठावर चर्चा झाली तशी त्या तिथे पहिली ते चौथी किंवा पहिले ते जे पाचवीचे वर्ग आहेत बाय डिफॉल्ट तिथं एका शिक्षकाला बहुवर्ग अध्यापन करावं लागतं एकापेक्षा जास्त वर्गाचं अध्यापन त्याला करावं लागतं आणि सरांनी आता जसा उल्लेख केला खरं म्हणजे माझा पेपर कालच फुटला <laughs> म्हणजे मला जे काही सांगायचं होतं बरंचसं कालच्या लोकमतच्या लेखामध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत शिक्षकांच्या खूप अडचणी आहेत द्विशिक्षकीय शाळांच्या अडचणींचा पाडा जर वाचायला घेतला तर मला वाटतं शिक्षण परिषदेला एक दिवस पण पुरणार नाही इतक्या खूप साऱ्या अडचणी आम्ही जेव्हा फील्डवरती जातो तेव्हा दिसतात शिक्षक पण सांगत असतात परंतु मला वाटतं आत्ता आपण अडचणींपेक्षा उपायांबद्दल बोलूया आणि उपायांबद्दल बोलत असताना मला आवर्जून सांगायला आवडेल की या द्विशिक्षकी शाळा या सगळ्या अडचणींवरती मात करून किती चांगलं काम करत आहेत हे महाराष्ट्रामध्ये अनेक शाळांनी आपल्याला दाखवून दिलं आत्ता सध्या ज्या शाळांची चर्चा महाराष्ट्रभर शिक्षण क्षेत्रामध्ये होत असते वेगळ्या वेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून मग ती वाबळेवाडीची शाळा असेल इथं वारेसर आलेले आहेत किंवा संदीप पवार सर आलेले आहेत जरेवाडीची शाळा बीडमधली आमच्या औरंगाबादमधली गाडीवाटची शाळा अशा खूप साऱ्या शाळा अशा आहेत की ज्या आज बहु आहेत परंतु पूर्वी द्विशिक्षिकेच होत्या आत्ता त्या बहुशिक्षिके आहेत कारण तिथं त्या शिक्षकांनी जे काही उपक्रम राबवले त्याचा परिणाम पटसंख्या वाढण्यामध्ये झाला आणि म्हणून त्या शाळा आज वाढताना दिसत आहेत परंतु त्याचबरोबरीनं आत्ता इथं जे वाटेकर सरांनी मांडणे केली ते टिमगीर वस्तीची शाळा असेल पुणे जिल्ह्यामधलेच तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली करडेलवाडीची शाळा असेल माझ्या औरंगाबादमधल्या इथं तो शिक्षक उपस्थित आहे दत्तवाडीचा किंवा आमचे आपतगाव नंबर दोनची शाळा असेल अशा खूप साऱ्या शाळा आहेत की ज्यांची चर्चा त्या शाळेत होणाऱ्या विविध उपक्रम किंवा मा नवोपक्रमाच्या माध्यमातून होत असते याचा अर्थ मला एक असा लागतो की द्विशिक्षिकी शाळा या शैक्षणिक प्रयोगाच्या पण प्रयोग शाळा म्हणूनसुद्धा आपल्याला त्याच्याकडे पाहिलं पाहिजे म्हणजे शिक्षणामध्ये जे, जे, जे विविध प्रयोग होतात ते या द्विशिक्षिकी शाळांमधून मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसतं यासोबत मला अजून एक पैलू तुम्हाला गुणवत्तेच्या दृष्टीतून मुद्दाम सांगायचा आहे या ठिकाणी आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही दोन हजार अठरापासून दरवर्षी वर्षातून दोन वेळा अध्ययन स्तर निश्चित करतो कोविडच्या कालावधीमध्ये एक वर्षाचा अपवाद वगळला तर ते झालं नाही परंतु आत्ता जेव्हा चार ऑक्टोबरला शाळा सुरू झाल्या त्याच्यानंतर लगेच आम्ही विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित केला हा सगळा डेटा जर नजरेखालून घातला तर असं लक्षात येतं की टॉप हंड्रेड वरच्या शंभर शाळा जर काढल्या तर त्याच्यामधल्या पंच्याण्णवशे अण्णव शाळा या द्विशिक्षिके आहेत याचा अर्थ गुणवत्तेच्या दृष्टीने काम होत असताना या द्विशिक्षिकी शाळा कमी पटाच्या शाळा गुणवत्तेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसर असल्याचं आपल्याला दिसतं अजून एक गोष्ट मला आवर्जून आत्ता इथं व्यासपीठावरती तिचा तिची चर्चा झाली अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायला आवडेल की जेव्हा मी शाळा भेटीच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या शाळांमध्ये जातो तेव्हा असं दिसतं की जिथं लहान शाळा आहेत जिथं दोन शिक्षकी शाळा आहेत तिथे पालक आणि शिक्षकांचा समन्वय अफलातून आहे खूप चांगलं काम पालकांच्या मदतीनं अनेक योजना पालकांच्या सहकार्याने या शाळेमधून राबवत असल्याचं आपल्याला दिसतं आणि आने अनेक अडचणी पालकांच्या मदतीमुळे या शाळेच्या दूर झाल्याचं आपल्याला दिसतं आत्ता मोठं उदाहरण आपण पाहिलं की दीड कोटीची जमीन जी आहे त्या शाळेला पालकांनी उपलब्ध करून दिली तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळं सर्व शाळांमधून दिसतं हो शिक्षणाचा खऱ्या अर्थानं कणा असलेल्या दुर्गम भागात काम करणाऱ्या वाडीवस्तीवरती असणाऱ्या या सर्व शाळा ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं जोपासायला पाहिजे जपायला पाहिजे त्याचं समृद्धीकरण झालं पाहिजे हे खूपच महत्त्वाचं आहे खरं म्हणजे आर टी ईचा कायदा आला आणि आर टी ईच्या कायद्याने हमी दिली शासनाने की एक किलोमीटरच्या परिगामध्ये आपण प्राथमिक शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला देऊ त्याच्यामुळे या शाळा बंद करणं किंवा त्या दृष्टीने विचार करणं खऱ्या अर्थाने चुकीचं आहे असं मला वैयक्तिक मत आहे त्याचं कारण दुसरं असं आहे की जर या शाळा बंद झाल्या दुर्गम भागातल्या तर तिथं शिकणारी मुलं कोणती आहेत जी हजारो वर्ष परंपरेने म्हणा किंवा कुठल्या कारणाने म्हणा हजारो वर्षे जे वंचित समूह शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर होते तेच समूह पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे आणि विशेष करून त्याचा परिणाम जो आहे तो मुलींच्या शिक्षणावरती होण्याचा होण्याची खूप शक्यता आहे म्हणून मला असं वाटतं की जगाच्या ज्ञानाची खिडकी म्हणून या शाळा आपल्या त्या ग्रामीण भागामध्ये काम करतात त्या शाळा जपल्या पाहिजेत आणि यात जपण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय तसे कालच्या लोकमतच्या लेखामध्ये आपण वाचले असतील बरेच उपाय मला जे सुचत होते ते मी सांगितलेत परंतु तीन उपायांवरती मला प्रकर्षाने इथं आपल्याशी बोलायला आवडेल पहिला गोष्ट उस्त, पहिली गोष्ट अशी की बहुवर्ग अध्यापना प्रत्येक शिक्षकाला करावं लागतं त्या दृष्टीने शासनाने काहीतरी धोरणात्मक पातळीवरती या शिक्षकांसाठी बहुवर्ग अध्यापनाचं प्रशिक्षणाचं मोडून काहीतरी दिलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा काय होतं की मोठ्या शाळेवरचा शिक्षक जेव्हा लहान शाळेवरती बदलून येतो त्याला कळतच नाही बरेच दिवस की आता डील कसं करावं या विद्यार्थ्यांशी तर त्या दृष्टीने बहुवर्ग अध्यापनाचा एक काहीतरी पिअर लर्निंग असेल विषयमित्र असेल वेगळे उपक्रम वापरून त्याचे जे नवीन नवीन तंत्र आहेत ते तंत्र मला वाटतं अधिकृतपणे त्या शिक्षकांपर्यंत पोहोचतील या दृष्टीनं ते प्रशिक्षण झालं पाहिजे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर मला मांडायला आवडेल की या शाळांमधून पालकांचं सहकार्य खूप चांगलं आहे परंतु त्या सहकार्याला काहीतरी एक निश्चित उद्दिष्ट आणि दिशा असली पाहिजे त्या दृष्टिकोनामधून पालकांचंसुद्धा प्रशिक्षण होणं गरजेचं आहे आता कोविडच्या काळामधला माझा अनुभव असा आहे की जेव्हा शाळा बंद झाल्या होत्या पूर्णपणे शिक्षकांची आवाजही बंद होती गावात जाता येत नव्हतं अशावेळी या लहान शाळांमधून पालकांचं सहकार्य आम्हाला खूप चांगलं मिळालं आणि शिक्षण सुरू ठेवता आलं परंतु अडचणी अशा येत होत्या की पालक जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हाची पद्धत वेगळी होती आता शिक्षक जे शिकवतात ती पद्धत वेगळी आहे आणि मग पालकाला असं वाटतं की मी जे शिकलो होतो त्याच पद्धतीनं आता शिकवलं हो पाहिजे म्हणजे भाषेच्या बाबतीत बोलायचं झालं जा, ते आपण आता ज्ञानरचनावादाच्या पद्धतीमध्ये आपण काय करतो की शब्द घेतो त्याचं चित्र घेतो आणि मग त्याची तिथून सुरुवात होते पण मी जेव्हा शिकलो तेव्हा मी डायरेक्ट मुळात अ आ काय ते क ख असं पद्धतीने शिकलो तर ही जी कॉन्ट्रावर्सी आहे ती जर दूर करायची असेल तर पालकाला त्या दृष्टीनं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि म्हणून या दृष्टीनं मी माझ्या बीटमध्ये गेली चार पाच वर्षे काम करतो आहे आम्ही दरवर्षी आठ मार्चला सर्व पालकांचा महिला पालकांचा मेळावा घेतो दर महिन्याला आम्ही वर्गणी आहे किंवा शिक्षकणी आहे पालकांना एकत्र करतो आणि त्यांना समजावून सांगतो की या महिन्यामध्ये माझ्या शाळेमध्ये माझा शिक्षक असं असं शिकवणार आहे आणि पालक म्हणून तुम्ही याला असा असा सपोर्ट करायचा आहे तर मला वाटतं हे जर मोठ्या प्रमाणामध्ये झालं तर ही एक खूप चांगली गोष्ट राहील आणि तिसऱ्या एका उपायाबद्दल मला आवर्जून बोलायला आवडेल ते म्हणजे एकात्मिक घटक जे काही असतात म्हणजे पहिलीपासून चौथीपर्यंत पहिलीपासून पाचवीपर्यंत जे काही पाणी एकच विषय घेतला तर तो पहिलीपासून पाचवीपर्यंत वेगळ्या वेगळ्या रूपात येतो तर असे एकात्मिक घटक एकत्र करून जर त्यावर काही आपल्याला डिझाईन करता आलं की एकात्मिक शिक्षणाची रचना आणि त्याची कार्यवाही तर ते आमच्या प्राथमिक शिक्षकांना काम करत असताना बहुवर्ग अध्यापन करत असताना खूप मदतीचं ठरेल त्या दृष्टीने मला वाटतं या उपायाकडे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे बाकी इतर अनेक गोष्टींची चर्चा या व्यासपीठावर झालेली आहे की दीर्घ मुदतीच्या रजेवरती शिक्षक गेले तर तिथं काही व्यवस्था नसते मग ती शिक्षिका ती शाळा एक शिक्षिकीच होऊन जाते सहा सहा महिने बऱ्याच वेळा काही शिक्षक प्रतिनियुक्तीवरती जातात आणि मग तिथं शिक्षकच राहत नाहीत तर त्या सुद्धा आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि जाता जाता मला अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो की आपल्याकडे खूप चांगल्या काम करणाऱ्या शाळा आहेत शिक्षक आहेत पालक आहेत तर याचं अधिकृत ब्रँडिंग झालं पाहिजे आपण प्रचारच करत नाही म्हणजे खाजगी शाळांमध्ये आपण पाहतो की आमच्या आजूबाजूला कुठेही गेलं तरी मोठे मोठे होर्डिंग दिसतात आणि तिथं फक्त झकपक दिसते मी जबाबदारीनं आणि जाणीवेनं सांगतो मी जिथं जिथं औरंगाबादनामधल्या मॅडम मला बोलायला संधी मिळेल मी नेहमी सांगत असतो की ज्या शाळेमध्ये पालकाचा जास्तीत जास्त अपमान केला जातो आणि जास्तीत जास्त पैसे घेतले जातात ती शाळा त्याला खूप चांगली वाटते म्हणजे पालकाला तासभर बाहेर उभं केलं पाहिजे चोरासारखं त्याला ते प काय काम करत नसतं प्रिन्सिपल माझा तपासणे अधिकारी म्हणून अनुभव सांगतो काहीही काम नसतं सर मिटिंग में आहे हा भेटी आहे जना तर जिथं पालकाचं जास्त अपमान होईल ती शाळा त्याला चांगली वाटते ते ब्रँडिंग करतात आपण आपल्या चांगल्या शाळांचं चा ब्रँडिंग करूया त्यांचं काम सगळ्यांपर्यंत नेऊया त्या दृष्टीनं माझ्या शिक्षकांना पण समाधान मिळेल असे पालक जे काम करतात त्यांना पण समाधान मिळेल परत एकदा मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू शाळेचं ब्रॅडिंग करण्याचं या ठिकाणी सरांनी सांगितलेलं नाही आपणही ते करूया म्हणजे आपल्या दोन शिक्षिकी शाळा काही दिवसानंतर